आज शिवसेनेचा आमदार संतोष बांगर यांनी वंचितवर एक गंभीर आरोप केलेला आहे. पाचवा वर्ग पास असलेल्या संतोष बांगरला अंकगणिताची ओळख झाली पाहिजे म्हणून प्रौढ शिक्षणामध्ये त्याचं नाव नोंदवण्याचे आदेश आम्ही युवक आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. सोबतच अंकगणिताचं एक पुस्तक, बाराखडीचं एक पुस्तक हे देऊन त्याला साक्षर करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. कारण अशा पद्धतीने जिथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा एक एक मंत्री जेलमध्ये जातोय, आता ती धग मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचलेली असताना त्यांच्या आमदारांनी अशा पद्धतीने हे आरोप करणे हे अत्यंत हास्यास्पद आणि बालिशपणा आहे. आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि युवक आघाडीचे कार्यकर्ते हे संतोष बांगरला साक्षर करणार आहेत. त्यांनी दुसरा जो आरोप केला तो बौद्ध समाजाच्या संदर्भातला आहे आणि तो सुद्धा अत्यंत गंभीर आरोप आहे. आणि त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात संतोष बांगर फिरणार नाही आणि जिथे कुठे तो दिसेल त्याला बौद्ध समाजाची ताकद दाखवून द्यायची आहे असा आदेश सुद्धा आम्ही दिलेला आहे. आणि त्यामुळे या बालिश आमदाराला आधी साक्षर करायचं आणि मग घोडा लावायचा असा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार आहे. आणि युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्या कामी लावलं. एकतर त्यांनी हा जो आरोप केला त्याचा पुरावा सादर करावा, अन्यथा येणाऱ्या परिणामाला त्यांनी सामोरं जावं असं वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही त्याला इशारा देतोय. तो समजदार असेल तर त्यांनी तात्काळ यावर त्याचं स्पष्टीकरण द्यावं, माफी मागावी, जाहीर माफी मागावी, अन्यथा जे काही परिणाम होतील ते परिणाम भोगण्यास तयार राहावं.